नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता दहावी विषय भूगोल या विषयांतर्गत प्रकरण चार हवामान या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करूया। प्रकरण चार या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी जर आपण माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर मग तुमचं मराठी या नावानं माझा चॅनल आहे तो आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि इतर नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ जरूर पहा जेणेकरून आपणास अध्ययनात खूप चांगल्या प्रकारे तसेच अध्यापनामध्येही चांगल्या प्रकारे मदत होईल। तर आपण माझा चॅनल पहावा। आज प्रकरणच्या हवामान या प्रकरणामध्ये आपण भारत व ब्राझील या दोन देशांतील हवामानाचा तुलनात्मक अभ्यास आपणास करावायचा आहे। तर चला पाहूया भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील तुलनात्मक अभ्यास करूया। भारत व ब्राझील या दोन देशातील हवामानाची वैशिष्ट्य कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया। मित्रांनो, हवामान तापमान आणि पर्जन्य या प्रमुख तीन घटकावरती हवामानाची वैशिष्ट्य अवलंबून आहेत। तर त्या तीन घटकांचा परिणाम कशा पद्धतीने हवामानावरती होतो ते आपण जाणून घेऊया। भारतातील हवामानाची वैशिष्ट्य काय आहे आपण पाहूया। प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्रसपाटीपासूनची उंची यामुळे भारतीय हवामानामध्ये वैविधता निर्माण झालेली आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे। भारतीय हवामान मान्सून प्रकारात मोडते तर भारताचा समावेश उष्ण कटिबंधामध्ये होतो। भारतामध्ये हवामानशास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानले गेलेले आहेत। प्रमुख ऋतू मित्रांनो तीन आहेत, उन्हाळा पावसाळा हिवाळा। तरी देखील हवामानशास्त्रानुसार एकूण चार ऋतू आहेत, उन्हाळा पावसाळा मान्सून परतीचा काळ आणि हिवाळा असे एकूण चार ऋतू आहेत। या चार ऋतूंचा आपण अभ्यास करूया। प्रमुख ऋतू उन्हाळा। उन्हाळ्यामध्ये तापमान अधिक असतं। तापमान अधिक असल्या कारणानेच भूजल पातळी जी आहे ती खोलवलेली असते, खाली गेलेली असते आणि त्यामुळं गावातील विहिरीला पाणी नसतं किंवा गावात पिण्यासाठी पाणी नसतं, शेतीला पाणी नसतं आणि पाण्यासाठी वणवण लोकांना करावे लागते, दूरवर पाण्यासाठी जावं लागतं। या ठिकाणी सूर्यकिरण पाहावयास मिळतात, प्रखर अशी सूर्यकिरण आपल्या सुरू येत आहेत। राजस्थानचा प्रदेश जो आहे राजस्थानमध्ये तसेच विदर्भामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णता असलेली तापमान वाढलेल्या प्रमाणात याच काळात पाहावयास मिळत आहे। मित्रांनो, दुसरा ऋतू येतो तो म्हणजे पावसाळा। उन्हाळ्यानंतर सुखावणारा ऋतू आहे तो पावसाळा। पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळीकडेच पर्जन्यवृष्टी होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो। शेतीतील उत्पादन वाढीसाठी हा काळ जो आहे तो अत्यंत महत्वाचा असा काळ आहे। यानंतर आहे तिसरा ऋतू म्हणजे हिवाळा। हिवाळा ऋतू प्रामुख्यानं मित्रांनो ऑक्टोबर नंतर जानेवारी पर्यंतचा जो काळ आहे हा हिवाळा ऋतूचा आहे। या काळामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असतं। उत्तर भारत जो आहे उत्तर भारतामध्ये सर्वात जास्त थंडीचं प्रमाण असतं आणि याच प्रदेशामध्ये उत्तर भारतातील जम्मू काश्मीर हिमालय प्रदेश या ठिकाणी हिमवृष्टी होते। या चित्रामध्ये आपल्याला हिमवृष्टी होत असलेली पाहावयास मिळत आहे। एकूण सहा ऋतू आहेत। हे सहा ऋतू कोणते? प्रमुख तीन ऋतू आपण बघितले, उन्हाळा पावसाळा हिवाळा। आणि या प्रमुख तीन ऋतू बरोबरच इतर सहा ऋतू आहेत, ते सहा ऋतू मराठी 12 महिन्यांमध्ये कशा पद्धतीने त्याची विभागणी झालेली आहे ते आपण जाणून घेऊया। वसंत ऋतू, चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये वसंत ऋतू आहे। दुसरा आहे ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ आणि आषाढ या दोन महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू आहे। त्याचबरोबर वर्षा ऋतू, श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यामध्ये वर्षा ऋतू असतो। तर शरद ऋतू, अश्विन आणि कार्तिक या दोन महिन्यामध्ये शरद ऋतू असतो। हेमंत, मार्गशीर्ष आणि पौष या दोन महिन्यामध्ये हेमंत ऋतू असतो। तसेच शिशिर, माघ आणि फाल्गुन या दोन महिन्यामध्ये शिशिर ऋतू असतो। या ठिकाणी मित्रांनो वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे एकूण सहा ऋतू आहेत आणि या सहा ऋतू बरोबरच हे 12 महिने, हे मराठी 12 महिने या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहेत। बऱ्याच अंशी आपणास उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू माहीत असतात, परंतु हे जे सहा ऋतू आहेत हे आपणास स्मरणात राहत नाहीत, त्यासाठीच या ठिकाणी मुद्दाम हे ऋतू मी आपणास दिलेले आहेत। त्याचबरोबर मराठी महिने देखील आपणास या ठिकाणी माहीत करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रामुख्यानं जगभरातील विविध देशातील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा मुख्य ऋतू आहे। भारतातील उन्हाळा पावसाळा हिवाळा हे मुख्य ऋतू आहेत। या ऋतूपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान असणारा एक ऋतू पावसाळा म्हणतात त्याला। याला मोसमी पाऊस असेही म्हटले जाते। पर्यटन संस्थेने याला हिरवा ऋतू, ग्रीन सीझन असेही नाव अलंकारिक स्वरूपात दिलेले आहे।
मित्रांनो या काळामध्ये प्रामुख्याने ऑगस्ट नंतर श्रावण महिन्यापासून पुढे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये जा चालू असते. पर्यटन स्थळाला भेटी पर्यटक मोठ्या प्रमाणात देत असतात, त्यामुळे या काळाला ग्रीन सीझन असेही नाव दिलेलं आहे. दुसरा ऋतू आहे तो म्हणजे हिवाळा. ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान हा ऋतू येतो हिवाळा ऋतू. परंतु भारतीय हवामान शास्त्रानुसार हवामानातील बदलामुळे ऑक्टोबर ते जानेवारी हा जो हिवाळ्याचा ऋतू आहे याच ऋतूमध्ये 22 सप्टेंबर नंतर पावसाचं प्रमाण कमी झालेलं असतं, पाऊस परत फिरू लागलेला असतो. त्यामुळे 22 सप्टेंबर पासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळामध्ये मान्सून परतीचा काळ या काळाला म्हटलं जातं. याच काळात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या भारतातील दोन राज्यांमध्ये सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी होत असते, म्हणजे हिवाळ्यामध्ये या दोन राज्यांमध्ये पर्जन्यवृष्टी होत असते. म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर हा जो काळ आहे याला मान्सून परतीचा काळ असंही संबोधलं जातं. हवामान या काळामध्ये मोठ्या प्रमाणात थंड असतं. त्याचबरोबर भारतात फेब्रुवारी ते मे पर्यंतचा काळ जो आहे या काळास उन्हाळा असं संबोधलं जातं. या काळामध्ये फेब्रुवारी नंतर उष्णता वाढायला सुरुवात होते, तापमान वाढायला सुरुवात होते. तापमान वाढल्यामुळेच भूमीतील भूजल पातळी जी आहे ती भूजल पातळी खोल जायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पाण्याच्या समस्या सगळीकडे जाणवत असतात. परंतु सुखदायक काळ जो आहे हा उन्हाळ्याचा तापमानाचा जरी काळ असला तरी याच काळामध्ये वसंत ऋतू असतो आणि वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी आलेली असते. त्याचबरोबर गोड आंबे देखील याच काळामध्ये आपल्याला खावायला मिळतात. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण धुमधडाक्यात साजरे केले जातात. याच काळात गोळीबाराचा वादळी पाऊस पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते, म्हणजे मे महिन्यामध्ये सर्व शाळांना सुट्टी असते आणि गोळीबाराचा जो पाऊस आहे हा गोळीबाराचा पाऊस प्रामुख्याने शेतकऱ्यांना सुखदायक असा पाऊस असतो. कारण या काळामध्ये शेतीची मशागतीची कामं चाललेली असतात आणि शेतीच्या मशागतीच्या कामासाठी गोळीबाराचा पाऊस हा अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी नकाशा दिसत आहे भारताचा. भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारे घटक जे आहेत ते घटक आपल्याला पाहायचे आहेत. प्रमुख घटक दोन आहेत. पहिला घटक आहे हिंदी महासागर. या ठिकाणी आपणास भारताच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या दक्षिणेकडच्या भागाला हिंदी महासागर पाहायला मिळतो. म्हणजे कन्याकुमारीच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि या हिंदी महासागराचा प्रभाव भारतीय हवामानावरती मोठ्या प्रमाणात पडतो. कशा पद्धतीने पडतो तो आपल्याला पुढे पाहायचा आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे हिमालय पर्वत. भारताच्या उत्तरेकडचा जो भाग आहे हा उत्तरेकडचा भाग हिमालय पर्वताचा आहे. हिमालय पर्वतामध्ये शिवालिक टेकड्या, त्याचबरोबर बृहद हिमालय, मध्य हिमालय, लघु हिमालय ज्याला म्हटलंय, मध्य हिमालयाला लघु हिमालय, या तीन रांगा आणि बृहद हिमालयाच्या पलीकडे हिमालयाच्या रांगा असा हा हिमालयाचा विस्तार. अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालयाचा विस्तार आहे. याचाही प्रभाव भारतीय हवामानावरती मोठ्या प्रमाणात होतो. या हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत यामुळे भारतामध्ये मान्सून वारे जे आहेत त्याला मोसमी वारे म्हणतो, नैऋत्य मोसमी वारे म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यामुळे पर्जन्यवृष्टी होते. कशी पडते ते आपण पुढे जाणून घेऊया. हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्ती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हवामानातील बदल जे घडून येतात त्या बदलामुळे काही वेळा नैसर्गिक आपत्ती देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होते. या नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत? प्रमुख काही आपत्ती आपण या ठिकाणी पाहूया. यातील पहिली आपत्ती जी आहे ती म्हणजे अनियमित स्वरूपाचा पाऊस भारतामध्ये आहे. जून नंतर काही वेळा पाऊस लवकर चालू होतो तर काही वेळा उशिरा चालू होतो. काही वेळा जुलै पर्यंत पावसाला सुरुवात होत नाही तर काही वेळा मे महिन्याच्या अखेरीला पावसाला सुरुवात झालेली असते. म्हणजे कधी वेळापत्रकापेक्षा लवकर पावसाला सुरुवात होते तर कधी वेळापत्रकापेक्षा उशिरा पावसाला सुरुवात होते. त्याला अनियमित पावसाचा शेतीच्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. दुसरा घटक आहे दुष्काळ. काही वेळा पर्जन्यवृष्टीच होत नाही अशा वेळा पिकं चांगली आलेली पिकं देखील करपून जात असतात. त्यामुळे दुष्काळाचा परिणाम शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणात होत असतो. तिसरा घटक आहे तो म्हणजे चक्रीवादळ. चक्रीवादळामुळे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ निर्माण होतात. त्याचबरोबर पावसाळ्यात महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ निर्माण होतात आणि चक्रीवादळामुळे काही वेळा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. या पर्जन्यवृष्टीचा परिणाम पूर परिस्थितीमध्ये निर्माण होतो.
गेल्या वर्षीचा आपण जर विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आणि या पूरपरिस्थितीमुळे अनेक ठिकाणी वित्तहानी त्याचबरोबर मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झालेली होती. आपणाला ते पाहायला मिळालेलं आहे, आपण ती अनुभवलेली आहे. तर त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भारताच्या मध्यातून गेलेलं कर्कवृत्त पाहायला मिळत आहे. हे कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलेलं आहे आणि या ठिकाणी प्रातिनिधिक सूर्यकिरण मी दाखवले, सूर्य दाखवलेले आहे, सूर्याची किरण आपल्याला पाहायची आहे. म्हणजे या सूर्याच्या किरणांचा भारतीय तापमानावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. भारतातील तापमानाची वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहेत, तर भारताचा दक्षिण भाग जो आहे त्या दक्षिण भागावरती सूर्यकिरण लंबरूप पडत असतात. सूर्यकिरण लंबरूप पडतात परिणामी दक्षिण भागामध्ये तुलनेनं अधिक तापमान असतं. तर या विरुद्ध भारताचा उत्तर भाग जो आहे त्या उत्तर भागामध्ये कर्कवृत्ताच्या उत्तरेला तुलनेनं सूर्यकिरण तिरपी पडत असतात आणि त्यामुळे उत्तरेकडे तापमान कमी असतं. प्रामुख्यानं हिमालय पर्वत आणि जम्मू काश्मीरचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये सर्वात कमी तापमान असतं. -40° सेल्सिअस पर्यंत तापमान या पर्वतीय क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सूर्यकिरणाचा लंबरूप सूर्यकिरण आणि तिरपी सूर्यकिरण याचा परिणाम तापमानावरती कशा पद्धतीनं होतो तो आपल्याला पाहायला यातून मिळतो मित्रांनो. त्याचबरोबर भारतातील पर्जन्याची वैशिष्ट्य, आता भारतातील पर्जन्याची वैशिष्ट्य थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायची आहे. काय वैशिष्ट्य आहेत, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडणारे पर्जन्य, प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे. आता नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून कशा पद्धतीने पर्जन्य पडतं ते आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आहे. तरी देखील यामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होती. आता आपल्याला या ठिकाणी हा राजस्थानचा आणि पंजाबचा जो भाग आहे हा पाहायला मिळत आहे. भारतीय महावाळवंट या ठिकाणी म्हटलेलं आहे. या प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि परिणामी त्याच काळात म्हणजेच हिंदी महासागरात जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य मोसमी वारे व्हायला लागतात. आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी कमी दाब आहे त्या ठिकाणी जास्त दाबाकडून वारे व्हायला सुरुवात होते. म्हणजेच ज्यावेळी हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा झालेला असतो त्याच वेळी पंजाब आणि राजस्थानच्या प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो. त्यामुळं हिंदी महासागरातून बाष्पयुक्त वारं कशा पद्धतीनं वाहत येतं आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर थोडक्यात या ठिकाणी पर्जन्य, भारतातील पर्जन्याचे प्रमाण आपल्याला पाहायचं आहे. पश्चिम घाट व पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागात पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी बाण पाहायला मिळत आहे, तर अरबी समुद्र म्हणजे हा नैऋत्येकडचा प्रदेश आहे. या नैऋत्येकडच्या प्रदेशाकडून येणारं नैऋत्य मोसमी वारे जे आहे हे नैऋत्य मोसमी वारे प्रामुख्याने या ठिकाणी सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत पश्चिम घाटाला पश्चिम घाटाला अडवले जाते. नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाला अडवले जाते आणि त्यामुळे या नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे घाटाच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. त्याला प्रतिरोध पर्जन्य असं संबोधलं जातं. त्याच पद्धतीनं पूर्व घाटामध्येही बंगालच्या उपसागरावरून येणारे जे वारे आहे तेही या पूर्व घाटाला अडवले जाते आणि घाटाच्या पूर्व दिशेला मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. परंतु त्याचा पुढचा जो भाग आहे या प्रदेशामध्ये पर्जन्यवृष्टी कमी होते, त्याला पर्जन्य छायाचा प्रदेश असं संबोधलं जातं. उदाहरणार्थ जर म्हटलं तर महाराष्ट्रातील महाबळेश्वर, महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. परंतु त्याच्या तुलनेनं महाबळेश्वरच्या पायथ्याला असलेलं वाई नावाचं जे ठिकाण आहे या ठिकाणी कमी पर्जन्यवृष्टी होते. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी असतात. अरवली पर्वत प्रामुख्यानं उत्तर दक्षिण त्याचा विस्तार असल्या कारणाने या अरवली पर्वताला या नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या शाखा समांतर व्हायला सुरुवात होते आणि समांतर वाहत जाऊन त्या हिमालय पर्वत रांगापर्यंत जातात. हिमालय पर्वत रांगापर्यंत गेलेल्या या शाखा प्रामुख्यानं हिमालय पर्वताला अडवले जातात आणि पुन्हा त्या परतीला हिंदी महासागराकडे सुरुवात करतात. हिंदी महासागराकडे परत येत असलेल्या या ज्या शाखा आहेत किंवा बाष्पयुक्त जे वारं आहे हे वारं द्वीपकल्पावरती येतं आणि द्वीपकल्पाच्या काही भागात म्हणजे भारताच्या काही भागामध्ये या वाऱ्यामुळे पाऊस पडत असतो. म्हणजे हिमालयातून येणाऱ्या वाऱ्यामुळे देखील भारतात पाऊस पडत असतो. द्वीपकल्पावरती मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. या ठिकाणी बघा हा जो भाग आहे तो पर्जन्यवृष्टीचा प्रदेश अशा पद्धतीनं नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या बाष्पयुक्त वारे या ठिकाणी व्हायला सुरुवात होते.
या ठिकाणी हा जो नकाशा आहे जगाचा नकाशा आहे, या जगाच्या नकाशामध्ये जर बघितलं मगाशी सांगितलं तुम्हाला की राजस्थानचा जो प्रदेश आहे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, म्हणजे तापमान वाढलेलं असतं आणि तापमानामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो आणि त्याच वेळी हिंदी महासागरामध्ये हा जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे व्हायला सुरुवात होते. हे वारे आग्नेयेकडून वाहत येते. आग्नेयेकडून वाहत आलेले वारे जे आहे ते प्रामुख्याने विषुववृत्तावरती आल्यानंतर त्याला नैऋत्य दिशा प्राप्त होते, म्हणजे पृथ्वीच्या परिवर्तनामुळे या ठिकाणी त्याला नैऋत्य दिशा प्राप्त झालेली पाहावयास मिळते आणि नैऋत्येकडून आलेले वारे जे आहे ते भारतामध्ये पाश्चिमात्य वारे प्रवेश करते, त्यामुळे भारतात पर्जन्यवृष्टी होते. याच वेळी दुसरी शाखा जी आहे बंगालच्या उपसागरावरून भारतामध्ये आलेली असते, त्यामुळे भारतात पर्जन्यवृष्टी होते. हिंदी महासागरावरून आलेलं वारं दुसऱ्या नकाशामध्ये देखील त्याच पद्धतीने आपणाला ह्या दोन शाखा नैऋत्यकडून येणाऱ्या बाष्पयुक्त शाखा जे आहेत ते कशा पद्धतीने भारतात प्रवेश करतात ते पाहायला मिळत आहे. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो आपण माझा यापूर्वी चॅनल पाहिलेला नसेल तर जरूर पहा. अध्ययन अध्यापनावर आधारित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.